हळूहळू पॅसेंजर ॲम्युनिटीज वाढत आणि अतिशय किफायतशीर दरामध्ये मुंबईकरांना आपल्या लोकल ट्रेनचा प्रवास हा यापुढेही करायला मिळेल हा मला विश्वास आहे. सर, राजकीय पैसे दर कमी झाले आहेत, राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर मात्र कमी झाले आहेत, वॅटवरचा दर कमी करण्यासाठी भाजपला श्रेय मिळेल म्हणून काल मंत्रिमंडळात त्याच्याबद्दल शिवसेनेने चर्चा केली आहे अशी माहिती. ते खरं म्हणजे अतिशय लघु दृष्टिकोन, सूक्ष्म दृष्टिकोन या सरकारचा आहे, शॉर्ट साइटेड अशा प्रकारचं सरकार आहे. या सरकारला केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पूर्त उघडं पाडलं आहे. 1,20,000 कोटी रुपये पेट्रोल डिझेलच्या वॅटवर सरकारनं कमावले आणि आता मात्र ज्यावेळी हे दर कमी करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे बहाणे केले जात आहेत. देशातल्या भाजपच्या सगळ्या राज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले, बाजूच्या गुजरातमध्ये, बाजूच्या दीव दमणमध्ये, बाजूच्या गोव्यामध्ये 15 रुपयांनी भाव कमी आहे आणि या ठिकाणी मात्र हे सरकार ते कमी करत नाही आहे. दुसरं असं, या सरकारनं जे सांगितलं आमचे GST पैसे यायचे आहेत तेही केला पाहिजे. मला असं वाटतं की मुंबईमध्ये हिऱ्याच्या संदर्भातली एक इकोसिस्टीम आहे, त्यामुळे त्या इकोसिस्टीमला जर आपण डिस्टर्ब केलं नाही तर कोणी बाहेर जाणार नाही, पण ती जर डिस्टर्ब झाली तर मात्र लोक बाहेर जातील, त्यामुळे ती बाहेर जाऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. सर, भाजप आणि मनसेची गेल्या काही दिवसापासून जवळीक वाढते अशी चर्चा आहे, युतीची काही शक्यता आहे का? असं आहे, या युतीच्या ज्या बातम्या आहेत या कपोलकल्पित बातम्या आहेत, या काही लोकांनी सोडलेल्या बातम्या आहेत. आमची अजून कुठलीही फॉर्मल चर्चाही झालेली नाही, कोणतं प्रपोजलही त्या संदर्भात नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्यातल्या बहुतांश भूमिकांना, मग ती हिंदुत्वाची असो किंवा लाऊडस्पीकर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राहायला पाहिजे असो, या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही देखील त्या भूमिका मांडतो आहेत, तेही मांडत आहेत. पण अद्याप आमचा कुठलाही फॉर्मल प्रस्ताव नाही, याची कुठली चर्चा झालेली नाही, त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता त्याच्यावर जे काही कमेंट्स येत आहेत ते फारच मला असं वाटतं की न पकलेले अशा प्रकारचे आहेत. सर, दुसरं असं सर की सध्या वेगळा प्रोपोगंडा तयार केला जातोय, एक वेगळी स्थिती तयार केली जाते, मात्र महाराष्ट्र या कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाणार नाही. आता ही नेमकी कुठली परिस्थिती होते हे मला माहीत नाही, पण या देशामध्ये त्यांचं मत हे जर अलीकडच्या काळात ते सगळे जे जातीय परिस्थिती किंवा काय सांप्रदायिकता वगैरे म्हणतात, तर याचे जनकच हे सगळे सुडो सेक्युलर पक्ष आहेत. या सुडो सेक्युलर पक्षाने लांगूल चालनाच्या माध्यमातून या देशामध्ये बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांची दरी तयार केली आणि अल्पसंख्याकांचं लांगूल चालन करून आज एक प्रकारची दुर्भावना या ठिकाणी तयार केलेली आहे. माननीय मोदीजींचं स्पष्ट आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, त्यामुळे मोदीजींच्या योजना सगळ्यांना लागू आहेत, जात धर्म त्या पाहत नाहीत, मात्र काही लोक फक्त वोटांच्या राजकारणाकरता अल्पसंख्याकांचं लांगूल चालन करतात, त्यांच्यामुळे आज भारताची परिस्थिती बिघडते. सर, 2017 एक उल्लेख येतोय सर आता, की 2017 राष्ट्रवादी सुद्धा सोबत येण्याची तयारी होती, मात्र काही गोष्टी आल्या त्यामुळे ते होऊ शकले नाही, नेमकी काय परिस्थिती तुम्ही केंद्रस्थानी होता? जो बीत गई सो बात. सर सर सर